आम्ही आता विहीर गावात आहे, पण विहीर गावात जी वाट आहे ना ती डायरेक्टली या डोंगराला अशा डोंगर धारेवरनं एवढं वळसा मारत ती तिथे जाते आणि मग तिथून परत वळसा मारत कुंजरगडाकडे जाते. आणि एक घळीची वाट आहे, पण ती तो बेचक्यातली वाट कोणाला माहीतगार असेल तरच त्या वाटेने जाणे, नाहीतर ती रिस्कीच आहे. आणि ह्या कालचा आमचा आजोबाचा जो अनुभव आहे त्यावरनं आम्ही आता फोपसंडी मार्गे जायचं ठरवलंय, ही वाट टाळतोच आम्ही. या डोंगराच्या मागे कुंजरगड आहे, ही छोटीशी वस्ती आहे कुंजरगडाच्या पायथ्याशी. आम्ही आलोय फार तिकडनं त्या डोंगर धारीतनं, म्हणजे ते फोपसंडी ऍक्च्युअल गाव आहे. तसं पाहिलं गेलं तर आम्ही फार बरंच खालनं आलोय. तिथनं बराच असा कच्चा रस्ता आहे, हा रेकमेंडेड नाही आहे खरं तर टू व्हीलरसाठी. आम्ही बाईक इथे लावलेला आहे, खूपच कच्चा रस्ता आहे, मळ्यातला रस्ता आहे. फोर व्हीलर असेल तर तुम्ही फोपसंडी गावात लावू शकतात आणि तिथून इथपर्यंत पायी पायी येऊन मग असाच ट्रेक चालू करू शकतात. इकडनं बरोबर त्या स्किन तिकडे हो चाल. गावातनंच अशी शेता शेतातनं पायवाटे धार पकडून चालतोय. वरती एक घर आहे, चुकलो तिथे विचारू शकतो. आमची इथे थोडंसं पाणी दिसतं, तिथे गाडी पार्क केली, तिथून असं इथपर्यंत चढत आले 10-15 मिनिटं झाली. आणि गड आता एकदम जवळ आहे, गडाच्या खिंडीत पोहोचतोय या वाटेने. ही समोर ही प्लेन वाट चालली कुंजरगडाकडे, त्या तिथे रेलिंग दिसत आहेत आणि तिथे पोहोचायचं आहे आपल्याला. कदाचित तिकडे कुठेतरी इथे पायऱ्या आहेत, तिकडनं तिथं वर जाता येईल आणि मग आपण गड एक्सप्लोअर करू. 20-25 मिनिटात आहे ना आम्ही कुंजरगड आणि त्याच्या बॅकसाईडला असलेला हा डोंगर आहे त्याच्या घळीमध्ये येऊन पोचलेलो आहे. आता गड बराच जवळ राहिलेला आहे, एक 10-15 मिनिटात आम्ही गडावर असू. गडाच्या पायरी मार्गाने जात आहे ना, गडाला वळसा मारतो आहे म्हणजे विहीर गावाकडे, तिकडून मधूनच गडावर चढणार आहे. शक्यतो आम्ही ते हनुमान मंदिर शोधतो आहे, या बाजूला आहे ते गडाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे फोपसंडीच्या, तर तिकडे चाललो आहे. पायवाट अजूनपर्यंत तरी मळलेली आहे. त्या वाटेने आम्ही वळसा मारून आलेलो आहे आणि असं इकडे वर चढलो आहे. माझ्या मागे गडाचा बुरुज आहे, पण आम्ही इकडे आमच्या डाव्या हातालाच चाललेलो आहे. ती वाट कदाचित तिकडेच हनुमान मंदिराकडे नेईल. असा पॅच पार करून आम्ही इकडे आलो आहे या कातळाला रेलिंगचा आधार घेत. आमचं ॲडव्हेंचर काही संपत नाही आहे. मंदिर तर लांबच राहिलं, बट आता बुरुजाला लक्ष वेधून आम्ही हा कडा चढलेला आहे. हरिश्चंद्राच्या कोकणकडाच्या भागाने ढग आलेली आहेत, तो हरिश्चंद्राचा बाले किल्ला आहे. आणि ही संपूर्ण जी डोंगराची धार आहे म्हणजे ही विहीर गावात नाही येते, ही वाट आहे ती घळीतकडची. आम्ही इकडे विहीर गावापाशी होतो सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि जवळजवळ हा घेरा बराच 1.5-2 तासाचा आहे फोपसंडीपर्यंतचा. या वाटेने यायचं कारण हे होतं, इथे गजर रोवलेली आहेत या वाटेमध्ये रिलिंगच्या खाली. आता इथून आम्ही चढणार आहेत आणि आता वरती लागलेलोच आहे. म्हणजे अर्ध घळीपर्यंत आणि इकडनं मग अशी वळते इकडं, वळते इकडे वाट. बर, तिकडे जाते ते खिंड दिसते ना, त्या खिंडीकडे जायचं नाही ना. पण तिकडे एक वळते. पण सोपी कोणती? नाही म्हणजे विहीर मार्गे सोपी कोणती, त्या खिंडीकडे जाणारी की इकडे येणारी? खिंडीकडे जाणारी सोपी का? तुम्हाला कुठे जायचं आता? पण गाडी आणली नाही. नाही, आम्ही फोपसंडीला जायचंय, फक्त विचारतोय केवढं काय. अवघड आहे वाट खाली. हा तेच अवघड दिसतेच ती वरचढ आहे ना. हो चालेल चला येतो. पूर्ण गड माथ्यावर आलेला होता किल्ल्याच्या तरी गजांच्या वाटेने. इझी वाट आहे ती, एवढी काय अवघड नाही आहे. तिकडनं आता गड एक्सप्लोअर करतोय, बघूयात गडावर काय काय अवशेष आहेत. गडावर मध्यभागी ना एक मोठं पाण्याच्या पिण्याचं टाक आहे, ते बघा क्लिअरली तिथं व्हिजिबल आहे. तिथे चाललेलो आहे आणि वेदर खूप प्लेझंट झालेलं आहे. आता हवा खूप थंड चालली आणि पावसाळ्यातील खूप सुंदर टाक इथे बघतोय. अजिबात घाण नाही आहे, तुमची तहान पूर्णपणे भागवेल असं टाक आहे. हे जे टाक आहे हे बऱ्यापैकी मोठं टाक आहे, म्हणजे लांबून दिसताना ते छोटंसं वाटतं, बट इथे आल्यावर कळतं की ते बरंच आवड हवी आहे. घळीतनं जी वाट येते ना प्रॉपर ती ही वाट आहे खालची पायऱ्यांची. हा बुरुज नाही आहे, ही एक वाड्याचा अवशेष आहे म्हणू शकतो किंवा तडबंदी म्हणू शकतो, पण गडाचा तो तडबंदीचा भाग नॅचरली तिकडे आहे, तर शक्यतो हा एखादा वाडाच असावा. या वाड्याच्या मध्ये हनुमानाची कोरीव मूर्ती आहे.
वेगळ्याच प्रकारचा हनुमान बघितलाय गडावर मी. हा म्हणजे या हनुमानाला टोपी घातलेली आणि त्याने एका हाताने त्याची शेपूट पकडलेली. हा वाडा बघितला, त्याच्या एक्झॅक्टली खाली ती वाट मी सांगितली पायऱ्यांची, त्याच्या इथे गवत वाढलेलं आहे बट दगडांचं स्ट्रक्चर दिसत असेल बारीक. तर ही तडबंदी थोडीशी टिकलेली, त्याचा फक्त आता चौथाच म्हणू शकतो आपण. त्या वाडाच्या थोडंसं 2 मिनटं पुढे आलं ना की हे भलं मोठं पाण्याचं टाकं आहे, हे पण पाणी पिण्यायोग्य आहे आणि हे बरंच खोल दिसतंय. याची एक खास गोष्ट म्हणजे तिथे काही छोट्या प्रमाणात पायऱ्या दिसत आहेत ह्या टाक्याला. हे चौथं गडावरचं पाण्याचं टाकं बघतोय आम्ही, पण हे बऱ्यापैकी शेवळच असलेलं टाकं आहे इथे. हे पाचवं आता गडाचं पाण्याचं टाकं पाहतोय आम्ही, हे पण बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्या तिथे देवाचं ठाणे. या सोनकीच्या बहरांमध्ये खूप छान रीतीने नंदी आहे आणि इथे शिवपिंड आहे, खूप सुंदर अशी शिवपिंड आहे. हे जे शिवमंदिर आहे त्याच्या जवळ हे 6 नंबरचं आणि 7 नंबरचं टाकं आहे. आता आम्ही गडमाथ्यावर चाललो आहे. ही एक भली मोठी वास्तू आहे, कदाचित त्यावेळी मोठी इमारत असावी इथे. ही जी इमारत आहे ना, त्याचं हे इथं एंट्रन्स बघायला भेटतं जे की आता पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे. याचा जो काही तो खाली चौथ्याला बघायला भेटतो, हा उमरा असावा कदाचित, आणि इथून मग आपली या इमारतीमध्ये एंट्री होते. गुगल अर्थमध्ये किंवा गुगल मॅप्समध्ये पण बघितलं ना हे स्ट्रक्चर, तर बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे हे. तर त्यावेळी कदाचित हा किल्लेदार असा वाडा असावा त्या काळी. झाडी एवढी वाढली ना कदाचित कळणार नाही, पण ह्या छोट्या छोट्या रूम्स आहे या पूर्ण आवारामध्ये. तर त्याचा हा चौथारा, तिकडचा चौथारा, इकडे एक सेक्शन, त्या तिकडे थोडंसं एक सेक्शन आणि मध्ये हा, हे बघा असं एक बारीक दिसेल दगड, हा जायला जागा. म्हणजे त्यावेळी ही वास्तू किती दिमागात उभी असेल. हा वाडा आता इथे संपतो, संपल्या खाली परत एक भलं मोठं पाण्याचं टाकं बघायला भेटतं आणि आता गडमाथा इथे संपतो. समोर हे जे ढगं आलेले आहेत, हा संपूर्ण हरिश्चंद्रगडचा भाग आहे या डोंगराच्या मागची साईड. ॲक्च्युली हे लांबून दिसलं फक्त असं एक टाकं, पण ह्याच्यात बरीच टाकी आहेत. म्हणजे हे एक मोठं टाकं, हे दुसरं, हे तिसरं थोडं कम्प्लीट वाळलेलं आहे, चौथ्यामध्ये शेवाळ आहे, पाचवं पण बऱ्यापैकी पूर्ण कोरडं झालेलं आहे. म्हणजे एकूण 12 ते 13 टाकी आहेत गडावर आत्तापर्यंत बघितलेल्या. यावर नाही कळतं की त्यावेळी गडावर शिबंदी किती असेल. ती शेवटच्या पॉईंटला आहे आणि आता हे शेवटचं टाकं भेटलेलं आहे. हे पण एकदम चांगल्या अवस्थेत आहे, स्वच्छ आहे. म्हणजे हे फोपसंडीच्या साईडकडचं टाकं आहे. आणखी एक तो रोशन तिथं उभा आहे, ती बाजू तटबंदीची बाजू आहे. काही तटबंदी शाबूत आहे अजूनही. या तटबंदीच्या याच्यावर बसलेलो आहे मागं विहंगम असा कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर आहे. आता तिकडे बऱ्यापैकी ढग दाटून आलेले आहेत त्या भागात आणि कदाचित पावसाची शक्यता आहे. तर आता पटकन आम्ही खाऊ आणि खाली आता ती मेन गुफा आहे उतरताना, ती तुम्हाला दाखवतो. गडाच्या आता मुख्य पायवाटेने उतरतोय, तिकडे गुहेकडे चाललोय. आता ही नॅचरली फॉर्म गुहा आहे, उतरताना मस्त आहे ही. पण त्या तिथे ती गुहा आहे. अरे पुढे बघू, एवढं पाणी तर कमी आहे. गुहा बरीच इंटॅक्ट आहे, म्हणजे इथून आरपार निघते ती, बट खूपच म्हणजे निमूर्ती होत गेलेली. तर चान्स तर घेतोय, बघू काय होतं. भरभक्कम ट्रेक रोशन खांडवे जाऊन आलेले, ते जाऊ शकतात. ते त्यांचं शरीर थोडस बारीक आहे, आमच्या साईजचा माणूस जाऊ शकत नाही. आणि खूप निमुळती होत गेलेली ती गुहा, खूपच निमुळती. तर आता परतीच्या मार्गावर चाललं. पण कुंजरगडाच्या खिंडीच्या समोरचं डोंगर आहे जिथून आपण चढलो, त्याच्या ऑपोजिट साईडचं डोंगर. तिथे गावकरी म्हणतात की एक भुयार आहे, त्या भुयारीला रेंगून गेलं की आतमध्ये शिवपिंड आहे. आता वेळेअभावी काय झालं आहे की 4 वाजत आले. आम्हाला इथून नाशिक गाठायचं आहे आणि इथला भाग बराच अंधारात आणि रस्ता तर एकदमच बिकट आहे. तर त्यामुळे आम्ही घाई करतो आहे. जर तुम्ही कुंजरगडाला सेपरेट कधी भेट दिली, म्हणजे फक्त एक खास एक दिवसासाठी, तर नक्की कुठल्या गावकरीसोबत आणला तर ती वाट पण करा तुम्ही, बघता येईल तुम्हाला पण ते. आता डायरेक्टली आम्ही खाली गाड्यांकडे कूच करतो आहे.
मित्रांनो, आता आम्ही गाडींपाशी पोहोचलोय आणि आता जवळजवळ 4:30 होत आले, 4:30 झाले ना, पावणे 5 म्हणजे 40 झाले. हां, 4:40 झालेले आहेत आणि तसा बऱ्यापैकी गड चांगला कव्हर केलाय. पण आता झालं असं आहे की आम्हाला नाशिकला जायचं आहे, तर टार्गेट फक्त हे की हा जो भाग आहे ना हा अंधारवाईच्या आत सोडायचा आहे आणि ही कच्ची वाट आहे. तर तुम्ही कधी कुंजरगडाला आले तर एक लक्षात ठेवा की लवकर या आणि हा भाग लवकर सोडा, कारण इथे बऱ्यापैकी कच्ची वाट आहे. फोर व्हीलर तर सोडूनच द्या तुम्ही विषय, फोर व्हीलर इथपर्यंत आणणंच कठीण आहे, आले तर टू व्हीलरनेच या. आणि बघण्यासारखा किल्ला आहे, नक्कीच सर्वांनी केला पाहिजे असा किल्ला आहे. आणि यासोबत मी आता कुंजरगडाचा व्हिडिओ इथे एंड करतो आहे. आमचा कालचा आजोबा पर्वत, आज सकाळचा कोथळ्याचा भैरवगड आणि आजचा हा कुंजरगड, त्या दोघांचे व्हिडिओ मी इथे आय बटनला देतो आहे, ते सुद्धा नक्की बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत. तर यासोबत मी आदित्य आहेराव, पहाडी बापू आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.